आर्यन खानवरून शिवसेना भाजपत जुंपली आहे. आर्यन खानसाठी शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आर्यन खान प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी तिवारी यांनी याचिकेतून केली आहे. एनसीबीकडून काही ठराविक सेलिब्रिटींना टार्गेट केलं जात असल्याचा दावा त्यांनी या याचिकेत केला. तर ड्रग्सच्या बाजूने आता कोण आहे हे उघड होत असल्याची टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर केली आहे. राज्यातील हॉटेल्स आता रात्री 12 वाजेपर्यंत खुले ठेवण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेले आहेत. मुख्य सचिवांनी या संदर्भातले आदेश दिले तर इतर व्यवहार आणि दुकानं रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले. स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेत बदल करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना असणार आहेत. कोरोना रुग्णवाढ खुंटली असली तरी कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट अजूनही राज्यात आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सध्या काळजीचं कारण नसलं तरी लसीकरण करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. अहमदनगर पाठोपाठ नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे हे टोपे यांनी मान्य केलंय. उस्मानाबाद जिल्ह्यात 19 आणि 20 ऑक्टोबरला जिल्हा बदली जाहीर करण्यात आली आहे. तुळजाभवानीचा कोजागिरी पौर्णिमेचा उत्सवही रद्द करण्यात आलाय. त्यामुळे भाविकांना जिल्ह्याबाहेरच अडवलं जात आहे. तुळजापूरकडे जाणाऱ्या जिल्ह्यातील 21 रस्त्यांवरती पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. परजिल्हा आणि परराज्यातून येणाऱ्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जात नाही आहे. ईद ए मिलाद मुस्लिम बहुल मालेगावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पण इथं कोरोना नियमांचा विसर पडल्याचं दिसलं. प्रशासनाचा आदेश झुगारत हजारो नागरिक जुलूसमध्ये सहभागी झाले. जुलूसमध्ये मास्कचंही कुणाला भान नव्हतं. पोलिसांचा बंदोबस्त असूनही लोक नियमांचं पालन करताना दिसत नव्हते. राज्यातील सर्व कृषी विद्यापीठं आणि महाविद्यालयं उद्या 20 ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. कृषी मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनामुळे खबरदारीसाठी कृषी महाविद्यालयं बंद होती. कोरोनाबाधितांची सेवा करताना मृत्यू झालेल्या कोरोना वॉरियर्सना 50 लाखांचं विमा संरक्षण देण्याची घोषणा सरकारनं केली होती. प्रत्यक्षात ही मदत मिळवण्यासाठी मृतांच्या कुटुंबियांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. 108 या अँब्युलन्स सेवेवरती चालक असलेले पुणे जिल्ह्यातील गणेश लोहकरे यांचा 19 मे रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. 5 महिने उलटूनही त्यांच्या कुटुंबियांना कुठलीच मदत मिळालेली नाहीये. कोरोना लसीकरणाचा पहिला डोस 100% पूर्ण करणारी नवी मुंबई महापालिका ही MMR रिजनमधील पहिली महापालिका ठरली आहे. लसींच्या उपलब्धतेनुसार योग्य नियोजन केल्यामुळेच लसीकरणाचं 100% उद्दिष्ट गाठता आल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलंय. तर लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांचं प्रमाणही 52% जास्त असल्याचं सांगण्यात आलंय. अल्पवयीन बहिणीनं प्रियकराच्या मदतीनं लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुर्गधामना इथं ही घटना घडली. या मुलानं घरात बहिणीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं. त्यानंतर बहीण आणि तिच्या प्रियकरानं या 12 वर्षीय मुलाला कुणालाही काही सांगू नको असं समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानं नकार दिल्यानं प्रियकरानं ओढणीनं मुलाचा गळा आवळला. अमरावतीच्या अकोली रोडवरील एका कॅफेवर कारवाई करण्यात आली. या कॅफेमध्ये प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे सुरू असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. रविवारी स्थानिकांनी इथं 4 प्रेमी युगुलांना रंगेहात पकडलं होतं. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला. या कॅफेमध्ये केवळ प्रेमी युगुलांसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती असा आरोप स्थानिकांनी केलाय. कल्याणमध्ये रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत ऑर्केस्ट्रा बारमध्ये गोंधळ घालणाऱ्या 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे यात एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. उत्तम घोडे नावाचा हा पोलीस कर्मचारी टिटवाळा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. कल्याणच्या ताल बारमध्ये सोमवारी रात्री 10 वाजता हा प्रकार घडला. या सगळ्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. टेम्पोतून गोवा बनावटीची तब्बल 26 लाखांची दारू नेणाऱ्यांना सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागानं पकडलंय. माढा तालुक्यातील शेटफळ कुरुडवाडी रस्त्यावरती गोव्यावरून ही दारू बीडला नेली जात होती. 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे तर 1 आयशर टेम्पो कारसह दारूचे 190 बॉक्स जप्त करण्यात आले.
जहाल नक्षलवादी मंगरू मडावीला अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. त्याच्यावरती 2 लाखांचं बक्षीस होतं. निष्पाप नागरिकांची हत्या करणं, पोलीस स्थानकांवरती हल्ले करणं यासारखे गुन्हे त्याच्या नावावर आहेत. मंगरू मडावी प्रतिबंधित असलेल्या दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटनेचा वरिष्ठ कॅडर आहे. त्यानं चुरगी गावच्या उपसरपंचाचीही हत्या केली होती. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांची एंट्री झालेलं आपण सिनेमात अनेकदा पाहिलंय, पण मुंबई पोलिसांनी एका सराफा दुकानात चोरी होत असताना तिथं धाव घेतली आणि चोरांना रंगेहात पकडलं. कांदिवलीतल्या मोनिका ज्वेलर्स दुकानात रात्री 2:30 दरोडा पडला. दुकानात झोपलेल्या एका कर्मचाऱ्यानं लागलीच पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी तातडीनं धाव घेत या चोरांना बेड्या ठोकल्या. वर्धा शहरातील पटेल चौकातील 1.25 वर्ष जुनी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही, मात्र इमारतीच्या ढिगाऱ्यानं एका स्कूटरचं नुकसान झालं. आधी या इमारतीचा एक भाग कोसळला, त्याआधी इमारतीमधील एका कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. पुण्यातील महिलांनी मन उडूउडू झाल्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. निमित्त होतं ते एका उखाणा स्पर्धेचं. या स्पर्धेत विजयी ठरलेल्या 111 महिलांना हेलिकॉप्टर राईडचा अनुभव घेता आला. बातमी एका व्हायरल व्हिडिओची. औरंगाबाद जळगाव महामार्गावरील चिंचखेडा पेट्रोल पंपावरती रात्री 1:30 एक कलापथक पेट्रोल भरायला आलं कलापथक, पण कर्मचाऱ्यांनी रात्री पेट्रोल द्यायला नकार दिल्यानं कलापथकाच्या कलाकारांनी थेट गाणं गात पेट्रोलची मागणी केली. दिवाळीत गाडी घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बाब म्हणजे वाहन कर्ज आतापर्यंतच्या निच्चांकावर आलंय. 6.85% व्याजदर खाली आलेत वाहन कर्जाचे. अनेक बँकांनी प्रोसेसिंग फीही माफ केली आहे. बहुतांश बँका ऑन रोड किमतीच्या 90% कर्ज देत आहेत. काही बँकांनी ग्राहकांना 100% कर्ज देण्याचीही तयारी केली आहे. सिबिल क्रेडिट स्कोर चांगला आहे, त्यांना अधिक फायदा मिळणार आहे. धुळे शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचं सध्या सगळीकडे कौतुक होत आहे. शहरातील संतोषी माता चौकात कांदे विक्रीसाठी आलेल्या एका शेतकऱ्याची गाडी खराब झाली. गाडीचं चाक जागेवर निखळलं आणि भर चौकात वाहतूक खोळंबली. दंडाच्या भीतीनं शेतकरी घाबरला, मात्र वाहतूक पोलिसानं तात्काळ धाव घेत गाडी रिकामी करून बाजूला करायला मदत केली. या दरम्यान वाहतुकीची कोंडी होणार नाही याचीही काळजी घेण्यात आली. जयसिंगपूरच्या 20व्या ऊस परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ऊस दरावरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्यातल्या मंत्र्यांची दिवाळी गोड होऊ देऊ नका, शुभेच्छा देणाऱ्या मंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचं आवाहन राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केलं. महाविकास आघाडीत गेल्याचा आता पश्चाताप होत असल्याचं सांगत आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय लवकरच घेऊ असा इशाराही राजू शेट्टींनी दिला. करवसुलीसाठी इन्कम टॅक्स खात्याची नोटीस मिळालेल्या साखर कारखान्यांवरती कारवाई होणार नाही. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी दिल्लीत महाराष्ट्रातील भाजप शिष्टमंडळाला असं आश्वासन दिलंय. FRP पेक्षा जास्त दर देणाऱ्या साखर कारखान्यांना करवसुलीसाठी आयकर खात्यानं नोटीसा दिल्या होत्या, त्या साखर कारखान्यांना आता दिलासा मिळणार आहे. दिवाळीत कापूस खरेदीचा मुहूर्त साधला जाणार आहे. यंदा कापसाला 6025 रुपये हमी भाव जाहीर झालाय. 12% अधिक ओलावा असलेला कापूस खरेदी केला जाणार नाही. राज्यातल्या 116 तालुक्यात 124 कापूस खरेदी केंद्रांवरती खरेदी प्रक्रिया राबवली जाणार आहे. यात महासंघाची 50 तर CCI ची 74 केंद्र आहे. इफ्को टोकियो पीक विमा कंपनीनं केलेल्या पंचनाम्यांचे फॉर्म उसाच्या शेतात फेकल्याचं समोर आलंय. नांदेड जिल्ह्यातील हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. तब्बल 450 फॉर्म किसन शिंदे यांच्या शेतात सापडलेत. इफ्को टोकियो कंपनीच्या 2 कर्मचाऱ्यांनी इथं 7 सप्टेंबरला पंचनामे केले होते. धक्कादायक म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांकडून 200 ते 500 रुपये प्रत्येकी घेतल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केलाय.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकाचं नुकसान झालं, मात्र जिल्हा प्रशासनाकडून अद्याप पंचनामे झाले नाहीत। त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील मेडशी माळशेलूतल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खराब सोयाबीन फेकत प्रशासनाचा निषेध केला। लवकर पंचनामे पूर्ण करून दिवाळी आधी मदत द्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। उत्तराखंडमध्ये निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळतोय। नैनितालमध्ये ढगफुटीमुळे महापुराचा कहर झालेला आहे। यात 12 हून अधिक लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते आहे, तर रिसॉर्टमध्ये अडकलेल्या शेकडो पर्यटकांची सुटका करण्यात आली। अष्टविनायकांपैकी एक स्थान असलेल्या महागणपती रांजण गावात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त देशी विदेशी फुलमाळांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। यावेळी गणरायाला 1100 संत्र्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला। धनधान्य सुखसमृद्धी आणि निरोगी आयुष्य लाभावं यासाठी देवाला साकडं घालण्याची परंपरा आहे। विकासाचा ध्यास म्हणजे